आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. असं असतानाच आता या प्रकरणी सीबीआयनं पहिल्यांदाच एक अधिकृतपणे खुलासा केलाय. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे कधीही हाताळायला आलेलं नव्हतं. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलेलं नव्हतं, त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाचा कधीही तपास केलेला नाही असं स्पष्टीकरण सीबीआयच्या वतीनं देण्यात आलंय. दिशा सालियन प्रकरणी सीबीआयचा निष्कर्ष या नावानं एक वृत्त कालपासून फिरत आहे. हे पूर्णतः चुकीचं आणि निराधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याचं विधानसभेत जाहीर केलं होतं. या प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. तर शिंदेच्या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एयू म्हणजेच आदित्य उद्धव या नावानं रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 फोन आले होते असा आरोपही केला होता. आणि आता राजकीय बातमी. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. लोकपाल बिलाचा मुद्दा उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची उघडपणे चौकशी का नाही असा प्रश्न उपस्थित केलाय. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राऊत यांना उत्तर दिलंय. भूखंड घोटाळ्यावरून राजकीय रणांगण, मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची राऊतांची मागणी, चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी. दिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. आता खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये जाऊन याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांनी लोकपाल बिल मंजूर करण्यासाठी दिल्लीत केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्याची गुप्त चौकशी व्हावी अशी अट लोकपाल बिलात मंजूर करण्याची अण्णा हजारेंची मागणी होती आणि त्या मागणीचा उल्लेख करत संजय राऊत लोकपाल बिल जेव्हा मंजूर होईल तेव्हा होईल, मात्र मुख्यमंत्र्यांच्या चौकशीनंतर सगळं काही स्पष्ट होईल हा मुद्दा लावून धरला. लोकपालाच्या किंवा लोकायुक्ताच्या कक्षेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी गुप्तरीतीने होईल. गुप्त का? खुली चौकशी करा सगळ्यांची, मग कळेल तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी. संजय राऊत यांनी भूखंडाच्या मुद्द्यावरून थेट निशाणा साधलाय. 110 कोटी रुपयाचे भूखंड 2 कोटींना आपल्या मर्जीतल्या बिल्डरना दिले. जे 16 भूखंड झोपडपट्टीधारक आणि गरिबांच्या घरांसाठी राखीव होते त्यावर काही निष्कर्ष गिलानी कमिटीनं काढले होते. भूखंड वाटपाला विरोध केला होता तरीही तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी भूखंडांचं घाईघाईनं वाटप केलं असा आरोप राऊत यांनी केला. मात्र आता अण्णा हजारे शांत का आहेत असा सवाल करायलाही ते विसरले नाहीत. अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात एक सरकार आलेलं आहे आणि ते भ्रष्ट मार्गाने आलेलं आहे. त्या भ्रष्ट सरकारवरती कधी भूमिका घेऊन जाब विचारल्याचं दिसत नाही. संजय राऊत यांनी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानं एकच खळबळ उडाली आणि यावरून सत्ताधाऱ्यांनी चांगलेच टोले लगावले. ते एवढं त्यांचं अज्ञान आहे की त्यांना हे सुद्धा माहिती नाही की ज्या नागपूर हायकोर्टामध्ये ही मॅटर आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सीएम साहेबांनी जो 16 तारीखला निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मान्य केलेला आहे. ही केस क्लोज झालेली आहे आणि त्यांना हे सुद्धा माहिती नाही की कोणालाही जमिनीचं वाटप झालेलं नाही. या निकालपत्रामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की जे नियमाकुल करायचे आहेत याचे पूर्ण अधिकार सरकारचे आहेत. जे भूखंड घोटाळ्याचे आरोप माननीय मुख्यमंत्र्यांवर करतायत ते स्वतः 100 दिवस भूखंड घोटाळ्यात जेलमध्ये राहून आले हे आता ते विसरलेले आहेत. मला वाटतं राऊत साहेब आपला बुद्धीचा कुठेतरी विसर पडायला लागलाय. आपण निश्चितपणे यावरती मानसिक उपचार केले पाहिजेत. राज्याच्या राजकारणात भूखंडाचं श्रीखंड ही घोषणा तशी कुप्रसिद्ध. आता विरोधी पक्षात असलेल्या पक्षाच्या नेत्यावर काही वर्षांपूर्वी भूखंडाचं श्रीखंड खाल्ल्याचा आरोप झाला होता. आता सत्ताधाऱ्यांवर तोच आरोप होतोय. एकंदरीतच राजकीय नेत्यांची भूखंडाची गोडी आणि श्रीखंडाची आवड नेहमीच घोटाळ्याशी जोडली जाते हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राष्ट्रवादीची असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होती. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदार खासदारांची मुस्कटदाबी करण्यात येते असा आरोप करत 40 आमदार आणि डझनभर खासदार शिवसेनेतून बाहेर पडले. आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांच्या राष्ट्रवादीची शिवसेना या टीकेला ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधव यांनीच एक प्रकारे दुजोरा दिलाय. नागपूर अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांच्याकडून राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख करण्यात आला. यावर भास्कर जाधव सुद्धा हो राष्ट्रवादीचीच शिवसेना असं म्हणाले. नियम 57 अन्वय आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना अस्तर कुठे कुठे घेत आहे नियम 57 अन्वय आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना. दरम्यान यावरूनच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीची शिवसेना आहे, भास्करराव जाधवांनी सुद्धा आज त्याला दुजोरा दिलेला आहे. नाही, राष्ट्रवादीची शिवसेना झालेलीच आहे, याच्याबद्दल काय प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळे गेल्यामुळे आज सुद्धा तुम्ही बघा की आदित्यजी वेलमध्ये आले आणि जाऊन काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले. हे नॅचरली दिसतंय सगळ्यांना की तुम्हाला आज त्यांची गरज जास्त आहे, आपली माणसं तुम्हाला नकोशी झाली. शिवसेना जी उद्धवजींची आहे ती राष्ट्रवादीच्या ताटाखालचं मांजर झाली आहे आणि तेच जयंत पाटील बोलले आणि त्याला प्रतिसाद भास्कर जाधव यांनी दिलाय. मला काही कल्पना नाही, तसं तर मी बोलणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच आमची शिवसेना, बाकी कुठली शिवसेना नाही. तिकडे भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. त्यांच्या तोंडात सत्य बोलण्याची सवय नाही, ते दररोज उठून रामरक्षा म्हणण्याच्या ऐवजी रावण कक्षा बोलतात. त्यांचं नाव संजय राऊत असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. एवढंच नाही तर शिवसेना राष्ट्रवादीच्या ताटाखालचं मांजर झाल्याची टीकाही शेलार यांनी केली. स्वाभिमान आणि हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा राऊत यांना अधिकार नसल्याचंही ते म्हणाले. ज्यांच्या तोंडामध्ये सत्य बोलायची सवयच नाही, ते रोज सकाळी उठून रामरक्षा बोलण्याऐवजी रावण कक्षा बोलतात. त्यांचं नाव संजय राऊत आहे आणि त्यामुळे सकाळी उठलं की रावण कक्षा बोलत राहायची. या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये गोर गरीब सामान्य माणूस जनतेसाठी राऊत साहेब तुम्ही केलेलं एक काम सांगा, सकाळी उठायचं, बोलगेवडेपणा करायचा, बोलबोई बडबड करायची, आम्हाला काय विचारता आम्ही कुठे आहोत. सैनिकांची सेवा, गरीबाला धान्य, औषधावरच्या मर्यादा, ही कामं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि ही कामं म्हणजे मोदीजी आहेत. त्यामुळे संजय राऊत बोल एवढेपणा करा, जनता तुमच्या बरोबर नाही, त्यामुळे राम रक्षा म्हणा, रावण कक्षा म्हणायचं बंद करा. तिकडे जयंत पाटील यांच्या निलंबनावरून अजित पवार यांनी ठोस भूमिका न घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि यावरूनच शरद पवार सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे. याबद्दल पत्रकारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना छेडलं असता ते मीडियावरतीच घसरले. पवार साहेब नाराज असल्याचा फोन त्यांनीच तुम्हाला केला होता का, या बावड्या कोण उडवतंय असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. हे दादांत खोटं आहे, तुम्हाला कुणी हे कंड पेटवत, कुणी सांगितलं, पवार साहेबांनी फोन करून सांगितलं. उगीच तुम्ही पत्रकारात तुम्हाला विचारायचा प्रश्न अधिकार आहे, परंतु मी तर साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कुणी भर घातली काय होतं, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही म्हणून अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पसरवता आणि लोकांच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण करता. मी विरोधी पक्ष नेता म्हणून माझं काम कसं असावं ते मला कळतंय, मी काही दुधकोळा नाहीये. मी 32 वर्ष समाजकारण, राजकारण आणि प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे, त्याच्यावर तुम्ही माझी काळजी करू नका. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात चर्चा आहे ती फक्त SIT ची. यंदाच्या अधिवेशनात सरकारनं अनेक विषयांवर SIT ची घोषणा केली. SIT मुळे पोलिसांचं महत्व कमी होत असल्याची टीका ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी केली. तर सरकारची SIT ठाकरेंना खुपली का असा प्रतिसवाल शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय. SIT मुळे पोलिसांचं महत्व कमी झालं, संपलेल्या विषयावर सुद्धा SIT का?
ठाकरेंच्या सेनेचा एसआयटी वरतीच निशाणा. या संदर्भातली जी मागणी आहे, निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील त्यांनी द्यावे. या संदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात एसआयटी हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालाय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सरकारनं एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले. तिकडे राहुल शेवाळे यांच्या प्रकरणात नीलम गोऱ्हे यांनी एसआयटी गठीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. याच एसआयटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. जे विषय संपलेत त्याच्यावर एसआयटी लावली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. एसआयटीमुळे पोलिसांचं महत्त्व कमी केलं जात असल्याचा संशयसुद्धा राऊत यांनी व्यक्त केलाय. आम्ही 2 दिवस नागपुरात जातो आहोत, तेव्हा अनेक विषय आम्ही समोर आणू, त्याच्यावरही एसआयटीची मागणी करू. या सरकारला एसआयटी स्थापन करायची फार खास आहे, खाजवत बसा. एसआयटी नेमण्यामागे खासदार अरविंद सावंत यांना वेगळाच संशय आहे. त्याच्यापेक्षा त्यांना एसआयटी कोणाला तरी राजकीय दृष्ट्या कोणाची काय हत्या करायची असेल का, की राजकीय दृष्ट्या कोणाचं काही वाईट करायचं, त्याच्यात अधिक लक्ष आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला पोचली असं ते त्याचं द्योतक काय लक्षात ठेवा. या राज्याचे मुख्यमंत्री एनआयटी घोटाळ्यामध्ये ज्यावेळेला अडकायला लागलेले आहेत, त्यांना त्या पदावरून निवृत्त व्हावं लागेल असं ज्यावेळेला निर्माण झालं, त्यावेळेला तिकडचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आदित्य ठाकरेंवर त्यांना फोकस करण्याचा प्रयत्न करतात. अत्यंत केविलवाणी प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं केलेल्या आरोपांना बाळासाहेबांच्या शिवसेनेनं सडेतोड उत्तर दिलंय. राऊत यांच्या आरोपांचा गुलाबराव पाटील यांनी सुद्धा समाचार घेतलाय. हे बघा, आता तो सरकारचा विषय आहे, तो गृहमंत्र्यांनी केलेला विषय आहे, त्याच्यावर मला बोलणं उचित होणार नाही. आणि जेव्हा एखादं सभागृहामध्ये गोष्ट होते ती सार्वजनिक प्रॉपर्टी होते, त्याच्यामुळे माझं मत मांडणं हे मला वाटतं चुकीचं आहे. संजय राऊत तावातावानं एसआयटीवर बोलले, पण येत्या काळात एखाद्या प्रकरणात त्यांच्यावर सुद्धा एसआयटी न लागो म्हणजे मिळवली. जळगावहून नितीन नांदूरकर सह विजय वंजारा, News 18 लोकमत, मुंबई. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती आणि या प्रकरणी दोघांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट असे आरोप ठेवण्यात आले. व्हिडिओकॉन टीव्ही बडा है तो बेहतर है. बडा है तो बेहतर है अशी टॅगलाईन असलेल्या व्हिडिओकॉन कंपनी आता इतिहास जमा झाली आहे. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या कारकिर्दीचाही अस्त झालाय. व्हिडिओकॉन कंपनीला दिलेलं कर्ज चंदा कोचर यांना चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणी सीबीआयनं कोचर दाम्पत्याला अटक केली. या दोघांना सोमवारी पुन्हा हायकोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. April 2012 हे कर्ज देण्यात आलं होतं, यातील 2,810 कोटी रुपये थकित होते. अखेर 2017 हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आलं. धूत यांच्या व्हिडिओकॉननं आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊन त्याबदल्या धूत यांनी चंदा कोचर यांच्या पर्यायी ऊर्जा कंपनी न्यू पॉवरमध्ये पैसे गुंतवले असा दावा त्यात करण्यात आला होता. 3 वर्षांपूर्वी ईडीने अटक केल्यानंतर कोचर कुटुंबाची 78 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतर चंदा कोचर आणि दीपक कोचर हे जामिनावर बाहेर होते. आता सीबीआयनं त्यांना अटक केली. चंदा कोचर यांनी ट्रेनी म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. मेहनतीनं त्यांनी सीईओ पर्यंतचा पल्ला गाठला. 2015 टाइम्स मॅगझिनच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. फोर्ब्सच्या जगातील प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत त्या 36व्या क्रमांकावरती होत्या. सामान्यांपर्यंत बँकिंगचे फायदे पोहोचवण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती. मात्र व्हिडिओकॉनला कर्ज देताना केलेला पदाचा गैरवापर त्यांच्या कारकिर्दीचा अस्त करणारा ठरला. विनोद राठोड, News 18 लोकमत, मुंबई.
आता मुंबईतली एक दुःखद बातमी. अभिनेत्री ट्युनिशा शर्मानं आत्महत्या केली. एका मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरच्या मेकअप रूममध्येच तिने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. नायगाव इथल्या स्टुडिओतल्या सेटवर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या एका सहकलाकाराला ताब्यात घेतलं. तिच्या सहकलाकाराचे आणि तिचे प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईनं पोलिसांकडे नोंदवली आहे. ट्युनिशाची टीव्हीवरची कारकिर्द कशी राहिली आपण एक नजर टाकूयात. अलीबाबा दास्ताने काबूल या मालिकेत ती सध्या मुख्य भूमिकेत काम करते. वयाच्या 14व्या वर्षी टीव्ही मालिकेच्या माध्यमातून तिनं या क्षेत्रात पदार्पण केलं. महाराणा प्रताप या मालिकेपासून तिची सुरुवात झाली. फितूर बार बार देखो या सिनेमात बालकलाकार म्हणून, तर विद्या बालनच्या कहाणी 2 मध्ये सुद्धा तिने प्रमुख भूमिका निभावली होती. त्याच्यावर त्याच्यासोबत तिचे म्हणजे प्रेमसंबंध होते आणि त्याच्यातून ती त्या नैराश्यातून केलं असं तिच्या आईचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे तिच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करत आहे. 20 साल की उम्र में उन्होंने सुसाइड की. इसकी हम SIT की जांच की मांग करेंगे और AICW की तरफ से और पूरी भारतीय फिल्म इंडस्ट्री की तरफ से ईश्वर उनकी आत्मा को शांति दे, उनके परिवार को हिम्मत. ये बहुत गंभीर मामला है कि 20 साल की महज उम्र में सुसाइड कर लेना, आत्महत्या. इसकी हम जांच करेंगे और छोड़ेंगे नहीं. आणि आता बातमी मेगा ब्लॉकची मुंबईकरांसाठी महत्त्वाची. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि वडाळा रोड ते मानखुर्दच्या दरम्यान मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीमच्या दरम्यान शनिवारीसुद्धा मेगा ब्लॉक होता, तसंच रविवारीसुद्धा रात्री मेगा ब्लॉक असेल. म्हणजे शनिवार रात्रीपासून हा मेगा ब्लॉक सुरू होईल. रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. या ब्लॉकमुळे काही लोकलच्या फेऱ्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लोकल या विलंबानं धावतील. रविवारी मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार या दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. विविध यांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेतला जातो आहे. हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्दच्या दरम्यान ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येतो आहे. कल्याण आणि उल्हासनगर या 2 शहरांना जोडणाऱ्या वालधुनी नदीवरचा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हा नवा पूल गेल्या काही दिवसांपासून तयार आहे, मात्र उद्घाटनाच्या अभावी हा पूल सामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. हा पूल खुला करण्यात आलेला नसल्यानं शेजारच्या पुलावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे नव्या पुलाचं लवकरात लवकर उद्घाटन व्हावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी. देशातील पायाभूत सोयीसुविधांना अर्थसहाय्य करण्यासाठी अनेक परदेशी संस्था रांग लावून तयार आहेत, मात्र गरीब माणसाच्या पैशातून देशातील पायाभूत सोयीसुविधा उभारणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पायाभूत सुविधा उभारताना परदेशी संस्थांचा 1 रुपयासुद्धा घेणार नाही असं गडकरी यांनी म्हटलं. या नोकरदार मंडळींना 8% परतावा देणार असल्याचंही गडकरी म्हणाले. तसंच देशात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यावर भर देऊ आणि त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचंही गडकरी यांनी नमूद केलं. मुंबईतील दादर परिसरात दादर कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं. या कार्निव्हलच्या माध्यमातून नवउद्योजकांना एक छान संधी मिळाली. या ठिकाणी खाद्यजत्रा, कपडे आणि इतर विविध प्रकारची दुकानं पाहायला मिळत आहेत. या कार्निव्हलमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिच्या फॅशनेबल कपड्यांचा सुद्धा स्टॉल आहे. दादर कार्निव्हलला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही हजेरी लावली. सध्या भिवंडी ठाणे दरम्यान जुन्या रोडवर मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे, त्यात MMRDAची सुद्धा याच मार्गावर काही ना काही कामं सुरू आहेत. त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. रस्त्याचा अंदाज न आल्यानं एका ट्रकचा भीषण अपघात झाला. यावेळेला ट्रक पलटला आणि चालकासह 2 जण जखमी झाले. या अपघातानंतर या ट्रकमधलं साहित्य रस्त्यावर पसरलं होतं. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
अखेर क्रेनच्या मदतीने हे साहित्य आणि ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नवी मुंबईमध्ये चोरांचा सुळसुळाट असताना आता चोरट्यांनी थेट इमारतीच्या सोसायटीत शिरून गाड्यांची चोरी सुरू केली. नवी मुंबईच्या सानपाडा भागात साईकृपा सोसायटीच्या सेक्टर 8 पार्किंगमध्ये लावलेली चारचाकी चोरट्यांनी लांबवले. चोरीची घटना CCTV कैद झाली. या प्रकरणी तुर्भे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेख ईशा अंबानी हिनं 19 नोव्हेंबरला एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बालकांना जन्म दिला. या बाळांच्या जन्माच्या वेळेला ईशा आणि तिचे पती आनंद पिरामल हे अमेरिकेत होते. आज ईशा आणि तिचे पती आनंद आपल्या बाळांसह मुंबईत परतले. ईशा आणि आनंद यांच्या स्वागतासाठी अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी खास तयारी केली होती. या जुळ्या बाळांना आशीर्वाद देण्यासाठी सुमारे 1000 साधू संतांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मुकेश अंबानी आपल्या नातवंडांच्या आगमनानं विशेष आनंदात दिसले. या निमित्तानं 300 किलो सोनं दान केलं जाणार आहे. तसंच पिरामल आणि अंबानी कुटुंबियांच्याकडून 5 अनाथाश्रम सुद्धा सुरू केले जाणार आहेत. भारताची मिसेस वर्ल्डचा किताब जिंकत 21 वर्षांचा दुष्काळ संपवलेल्या सरगम कौशलचं मुंबईत आगमन झालं. मुंबई विमानतळावर सरगमच्या स्वागतासाठी फॅन्सनी मोठी गर्दी केली होती. मिसेस वर्ल्ड स्पर्धा गाजवणाऱ्या सरगमवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ती भारतात परतल्यानंतर फॅन्सनी जोरदार घोषणा दिल्या. तसंच ढोल ताशांच्या गजरात तिचं स्वागतही करण्यात आलं. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.